क्लास सिक्स जनरल साइंस लेसन नंबर वन नेचुरल रिसोर्सेज एयर वाटर एंड लैंड। इन दिस वीडियो वी विल लर्न फुल लेसन विद मराठी एक्सप्लेनेशन। हाय फ्रेंड्स, वेलकम इन आवर ओन टीचर चैनल। सब्सक्राइब माय चैनल एंड टच द बेल आइकॉन टू गेट द नोटिफिकेशन ऑफ। ऑब्जर्व द पिक्चर given below and study the question and answers. Where do we see the birds? Here, that means we see the birds flying in the sky. Question 2. Where is the cow grazing? See, here is cow. The cow is grazing in the meadow. Question 3. Locate the trees and the road. See, this is tree. The trees and the road are seen on the land. Where does the river come from? How does it flow? This is river. The river comes flowing down from the mountain. This is mountain and river comes from mountain towards the land. Where is the aeroplane? Here is aeroplane. The aeroplane is in the sky. Te akasha madhe ahe. Where are the fishes seen? These are fishes. The fishes are seen swimming in the water. Tya panyamadhe pohat ahet. On what is the sailboat floating? Boat. This is boat. The sailboat is floating on water. Natural resources. The spheres on the earth. 1. Hydrosphere, water. 2. Lithosphere, land. And 3. Atmosphere, air. आपली जी पृथ्वी आहे तिचे तीन क्षेत्रात विभागजन होते. पहिले आहे hydrosphere, water म्हणजे पाणी ज्या क्षेत्रात आहे, दुसरे लँड म्हणजे जमीन आणि तिसरे ॲटमॉस्फिअर म्हणजे हवा. पृथ्वीवर जमीन ही 29% आहे तर पाणी हे 71% आहे. एअर, वॉटर अँड लँड आर द इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस. ड्यू टू दीज नॅचरल रिसोर्सेस ऑल द बेसिक नीड्स ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड आर फुलफिल्ड. म्हणजेच ह्या नैसर्गिक संसाधनामुळेच आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण होतात. एअर, हवा. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर आर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, 6 टाइप्स ऑफ इनर्ट गॅसेस, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, वॉटर वेफर and dust particles. हवेमध्ये वेगवेगळे घटक असतात, त्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, पाण्याची वाफ आणि धुळीचे कण यांचा देखील समावेश होतो. हवा ही सर्वत्र आहे, हवेशिवाय आपण जगू शकत नाही. Now we will see the proportion of gases in different spheres of the earth. 1. Troposphere. 80% of the total mass of gas in the air. 2. Stratosphere. 19% of the total mass of gases in the air. Mesosphere. Proportion of the gases is less. Ionosphere, proportion of gases is still lesser. Exosphere, no gas is found. म्हणजेच वातावरणामध्ये जे घटक आहेत त्यानुसार याचे 5 भागात विभाजन केले आहे. जो वरचा सर्वात स्तर आहे एक्सोस्फिअर, याच्यामध्ये आपणास कुठलाही वायू आढळत नाही. Uses of constituents
gases in the air. Nitrogen, building of proteins in the living being. Production of ammonia. Oxygen, respiration and combustion. Carbon dioxide, photosynthesis in plants, in fire extinguishers. Argon, in electric bulbs. हवेतील जे वायू आहेत नायट्रोजन याचा उपयोग अमोनिया निर्मितीसाठी त्याचप्रमाणे सजीवांमधील प्रोटीनसाठी प्रोटीन निर्मितीसाठी होतो. ऑक्सिजन श्वसनासाठी आवश्यक असतो. कार्बन डायऑक्साइड प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी झाडांना उपयुक्त असतो. आर्गॉन इलेक्ट्रिक बल्बसाठी निर्मितीमध्ये उपयुक्त असतो. ॲटमॉस्फिअर प्रिव्हेंट्स harmful elements from reaching up to earth, thus acting as important filter. हे वातावरण फिल्टर प्रमाणेच कार्य करते. जे harmful घटक आहेत म्हणजेच आपल्याला हानिकारक आहेत असे घटक पृथ्वीपर्यंत पोहोचू देत नाही. Air pollution. When harmful substances produced through the combustion are released into the air, it causes air pollution. Nitrogen dioxide, sulfur dioxide, carbon dioxide, carbon monoxide, these are some harmful air pollutants. Air pollution is caused by vehicles, industries and other sources wherever there is incomplete combustion of fuels. हवेचे प्रदूषण या ठिकाणी आपण चित्रात पाहू शकतो की वाहने आणि इंडस्ट्रीज कंपन्यांमधून निघणारा धूर यामुळे कशा प्रकारे हवेचे प्रदूषण होते. सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड यांच्यामुळे हवेचे प्रदूषण होते. ओझोन लेयर. एव्हरी इयर ऑन 16 सप्टेंबर वी सेलिब्रेट ओझोन प्रोटेक्शन डे. ओझोन लेयर प्रिव्हेंट्स द harmful ultraviolet rays of the sun from reaching the earth's surface. Carbon, tetrachloride and chlorofluorocarbons can destroy the ozone layer. These gases are used in the air conditioners and refrigerators. आपल्याला सूर्याच्या अतिनील किरणांपासून रक्षण करणारा म्हणजेच ओझोनचा थर. पण हा ओझोनचा थर आता कमी होत चाललेला आहे. याला कारणीभूत म्हणजे कार्बन टेट्राक्लोराइड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन हे वायू. या वायूंची निर्मिती ही आपण जे वापरतो एअर कंडिशन त्याच्यामधून आणि रेफ्रिजरेटरमधून होत असते. 16 सप्टेंबर हा आपण ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून साजरा करतो. वॉटर. वी नीड 3 to 4 liters ऑफ वॉटर डेली फॉर स्मूथ फंक्शनिंग ऑफ आवर बॉडी. Hydrogen gas upon burning in air can form water. Water is colorless, tasteless and odorless liquid. It is universal solvent. Water is life because no living thing can survive without water. Pani hai sarva sajivan sathi atyavashyak ahe. Apnas javapas 3 te 4 liter pani daroj pinyas have. Pani hai universal solvent ahe mhanjech जवळपास सर्व पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात म्हणून त्याला सर्वोत्तम द्रावक असे म्हणतात. पाण्याला रंग नाही, चव नाही आणि वासही नाही. वॉटर सायकल. ऑल द वॉटर ऑन अर्थ इज रेग्युलेटेड थ्रू द वॉटर सायकल. सन्स हीट evaporates water from the ocean. These water vapors condense after reaching the sky and fall back on the earth in the form of rains. Rainwater creates fresh water sources on the earth. पाण्याचे चक्र म्हणजेच समुद्राच्या पाण्याची वाफ बनते, त्याची पुढे ढग बनतात, ते थंड होतात, पर्वतांना ते अडवून पुन्हा त्याचा पाऊस पडतो. हा पाऊस पुन्हा समुद्रात विहिरीमध्ये आणि पुन्हा आपल्याला तेच पाणी वापस मिळते. अशा प्रकारे पाण्याचे हे चक्र सतत अविरतपणे सुरू असते.
नैचरल सोर्सेस ऑफ वॉटर, पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत, स्ट्रीम्स, रिवर, पॉन्ड्स, स्प्रिंग्स अँड लेक एटसेट्रा, म्हणजेच नदी, तळे, ओढे हे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. मॅनमेड सोर्सेस ऑफ वॉटर, वेल्स, बोरवेल्स, बंप्स अँड डॅम्स ऑन द रिवर्स, मानवाने तयार केलेले हे पाण्याचे स्त्रोत आहेत. धरणे, विहिरी, बोर यांचा यात समावेश होतो. फॅक्ट्स अबाउट वॉटर. रेन वॉटर हार्वेस्टिंग अँड स्टोरिंग वॉटर इज द मोस्ट इम्पॉर्टंट वे टू टॅकल द प्रॉब्लेम ऑफ वॉटर. स्टोर्ड वॉटर डज नॉट बिकम स्टेल. इट शुड बी रियूज्ड व्हेरेवर पॉसिबल. पाणी हे आपल्या सर्वांना आवश्यक आहे हे आपण जाणतोच, त्यामुळे पाणी आपल्याला सतत उपलब्ध झाले पाहिजे यासाठी उपाययोजना करणे देखील आवश्यक आहे. पावसाचे पाणी आपण जतन केले पाहिजे, साचवले पाहिजे. त्याचप्रमाणे पाणी हे कधी शिळे होत नसते, त्याचा पुन्हा वापर करता येतो आणि शक्य असेल तेवढ्या वेळा त्याचा परत वापर करावा. लँड म्हणजेच जमीन. लँड इज मेड अप ऑफ सॉइल, स्टोन्स अँड बिग रॉक्स. इट इज अनइव्हन हिली इन सम एरिया अँड फ्लॅट इन अदर एरियाज. लँड गिव्ह शेल्टर टू ऑल लिव्हिंग थिंग्स. मॅन यूजेस लँड फॉर फार्मिंग, फॉर कन्स्ट्रक्टिंग शेल्टर्स अँड रोड्स. वी ऑब्टेन मिनरल्स, क्रूड ऑइल अँड नॅचरल गॅस फ्रॉम लँड. इमॅच्युअर सॉइल. द लेयर ऑफ लँड विच इज फुल ऑफ सँड, सॉइल, स्मॉल स्टोन्स, वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स इज कॉल्ड इमॅच्युअर सॉइल. पहा, जमीन ही आपल्यासाठी अत्यावश्यक आहे. जमिनीपासूनच आपल्याला राहण्यासाठी आश्रय देखील मिळतो. माणूस या जमिनीचा वापर शेतीसाठी, घरांचं बांधकाम करण्यासाठी आणि रोडसाठी करतो. या जमिनीपासूनच आपल्याला अनेक धातू, वायू हे देखील मिळतात. द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज अ व्हेरी ग्रॅज्युअल, कंटिन्युअस अँड नॅचरल प्रोसेस. द फॅक्टर्स कॉजिंग सॉइल इरोजन, हीट, कोल्ड, रेन वॉटर, विंड, मायक्रोब्स, वॉर्म्स अँड इन्सेक्ट्स अँड ॲक्टिव्हिटीज ऑफ रोडेंट्स लाईक रॅट अँड माईस रूट ऑफ लार्ज ट्रीज. 2.5 सेंटीमीटर थिक लेयर ऑफ मॅच्युअर सॉइल टेक्स थाउजंड्स ऑफ इयर टू फॉर्म. 2.5 सेंटीमीटरची मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागत असतात आणि माती तयार होण्याची ही जी प्रक्रिया आहे ती अविरतपणे आणि नैसर्गिकरित्या सुरू असते. फॉसिल फ्युएल्स. पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन, टार अँड वॅक्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम दीज फॉसिल फ्युएल्स. इन 1875 इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट वॉज इस्टॅब्लिश्ड टू स्टडी द वेदर ऑफ इंडियन सबकॉन्टिनेंट. दिस इन्स्टिट्यूट ऑब्झर्व द वेदर अँड मेक्स द वेदर अँड रेन फोरकास्ट, कंडक्ट्स रिसर्च रिलेटेड टू द चेंजेस इन द वेदर. पहा, हा जो इंडियन मेट्रोलॉजिकल विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे 1875 मध्ये, या ठिकाणी हवामानाविषयी अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे हवामानाविषयी संशोधन या ठिकाणी करतात आणि पाऊस आणि हवामान यांच्याबद्दल संशोधनाअंती अंदाज बांधले जातात आणि ते आपल्याला समजतात. नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी क्वेश्चन आन्सर्स. थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू गिव्ह कमेंट. युअर कमेंट इज माय इन्स्पिरेशन.